नमस्कार, आपण पाहत आहात आघात न्यूज। उरण व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्यांवर ठळक घडामोडी। बळी देताना बकऱ्याऐवजी कापला बोकड धरणाऱ्याचा गळा, चित्तूरमधली ही घटना आहे। दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणानं बकऱ्याऐवजी त्याला पकडलेल्या व्यक्तीची मान कापली, त्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चित्तूरमधल्या वळसापडलेमध्ये संक्रांतीनिमित्त यल्लमा मंदिरात बळी दिला जातो। आरोपी चळापथी जनावराचा बळी देत होता, त्यावेळी 35 वर्षाचा सुरेश बकऱ्याला धरून उभा होता। चळापथीनं बकऱ्याऐवजी सुरेशची मान कापली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चळापथी नशेच्या अंमलाखाली होता, त्यानं बकऱ्याच्या जागी सुरेशच्या मानेवर वार केला। चळापथीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे। सुरेश विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत। चळापथी आणि सुरेशचा काही जुना वाद होता की याचा तपास पोलीस करत आहे। मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भाजपाच्या माजी नगरसेवक याला अटक करण्यात आली आहे। कोपरखेणे येथील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना कोपरखेण्यात पोलिसांनी अटक केली आहे। संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती, त्याबद्दल शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्या आधारे गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे। संदीप म्हात्रे हे यापूर्वी देखील मारहाण प्रकरणात कायद्यात अडकले होते। संतापजनक घटना घडली आहे। मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार। देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत। अशीच एक माणुसकीला कालिमा फासणारी घटना घडली आहे। राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे। मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 1 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे। आरोपीने मुलीला खोटं सांगून आपल्या जाळ्यात ओढून आणि जंगलात नेलं, यानंतर जंगलात मुलीला जखमी अवस्थेत सोडून त्याने पळ काढला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाग म्हणजे पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता नराधम पॉर्न फिल्म पाहत बसला होता। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे।